नमस्कार, मी वसुधा, वसुधाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फुटाणे चटणी. तर ही फुटाणे चटणी कशी बनवायची हे आज आपण बघूया आणि त्यासाठी लागणारे साहित्य आपण प्रथम बघूया. फुटाणे डाळ, कढीपत्ता, लसूण, तिखट, हळद, मीठ, जिरे, सुके खोबरे किसलेले भाजून घेतलेले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी फुटाणे डाळ घ्यायची, त्यामध्ये पाव वाटी किसलेले सुके खोबरे भाजून घेतलेले ते घालायचे, त्यामध्ये मीठ, पाव चमचा हळद, कढीपत्ता, चार लसणाच्या पाकळ्या, दोन चमचे तिखट, हे सर्व घालायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. यामध्ये कढीपत्त्याची पानं ही स्वच्छ धुवून आधी घ्यायची आणि चांगली सुकवून घ्यायची आणि मग यामध्ये वापरायची आहेत. अशा प्रकारे ही आपली फुटाणे चटणी तयार झालेली आहे. ही चटणी आपण मुलांना ज्यावेळी टोस्ट करून देतो तर त्यावेळी त्या ब्रेडला आपण ही लावू शकतो. एक जामच्या ऐवजी हा दुसरा एक पर्याय आहे आपला आणि पौष्टिक असा. दुसरं म्हणजे ज्यावेळी डोसा करतो आपण तर त्या डोशावरही ही आपली चटणी आपण वापरू शकतो त्यावेळी. तर असा हा आपण ह्या चटणीचा दोन तीन तऱ्हेने उपयोग करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह.